गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। गुड मॉर्निंग, मी ज्योती, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। पाहूयात सगळ्याच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये। मणिपूरमध्ये 4 मे रोजी घडलेल्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरावरून या घटनेचा निषेध होत असून या घटनेच्या विरोधात देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत। कल्याणमध्ये देखील समस्त आदिवासी महिला भगिनी यांच्याकडून देखील या घटनेचा काळ्या फिती लावून तीव्र निषेध करण्यात आला असून या विरोधात त्यांनी काल कल्याणमध्ये आंदोलन देखील केलंय। 2 महिन्यांपूर्वी ही घटना घडली असून राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून यावर अगोदरच कारवाई का केली नाही हे सांगितलं पाहिजे, तसेच यातील दोषींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी समस्त आदिवासी महिला भगिनी यांच्याकडून कल्याण तहसीलदार यांच्याकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे। अधूनमधून पाऊस उसंत घेतो आणि अचानक विजेच्या कडकडाटासह पुन्हा भंडारा जिल्ह्यात पाऊस दमदार हजेरी लावत असल्यानं भंडारा जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या वैनगंगा नदीवरील राष्ट्रीय प्रकल्प असलेल्या गोसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडले असून धरणातून पाण्याचा विसर्ग करणं सुरू आहे। भंडारा जिल्ह्याला हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। भंडारा शहर पोलीस स्टेशन येथे नुकतेच नव्याने रुजू झालेले कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक गोकुळ सूर्यवंशी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर काल दुपारी वृत्तपत्र आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची ओळख व्हावी यासाठी चाय पे चर्चाचं आयोजन करून प्रतिनिधी पत्रकार यांना निमंत्रित करण्यात आलं होतं। दरम्यान उपस्थित पत्रकार प्रतिनिधींशी पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांनी संवाद साधून भंडारा शहरातील विविध विषयांवर साधक बाधक चर्चा केली आहे। पोलीस निरीक्षक गोकुळ सूर्यवंशी हे मूळचे नांदेड जिल्ह्याचे रहिवासी असून पोलीस विभागातील त्यांच्या सेवेला 20 वर्ष झालेत। याआधी सूर्यवंशी यांनी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील पोलीस स्टेशनला कर्तव्य कार्यकाळ पूर्ण केला, त्यानंतर त्यांनी नागपूर येथील सदर पोलीस स्टेशनच्या आर्थिक गुन्हे शाखेला डिटेक्ट म्हणून कर्तव्य बजावलंय आणि आता तिथून त्यांचं स्थानांतर भंडारा येथे झालं असून भंडारा शहर पोलीस स्टेशनला नुकतेच नव्याने रुजू होऊन गोकुळ सूर्यवंशी यांनी पोलीस निरीक्षक पदाचा कर्तव्य कार्यभार स्वीकारला आहे। गेल्या 2-3 दिवसांपासून संपूर्ण कोकणाला मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय। रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नद्यांचे रौद्ररूप यामुळे दिसले गेले। या नद्यांचे पाणी मानवी वस्तींमध्ये गेल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं असून काल पुराचं पाणी ओसरल्यामुळे पुन्हा एकदा जनजीवन पूर्वपदावर आल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे। रत्नागिरीतील काजळी नदी इशारा पातळीच्या वर प्रवाहित झाल्यामुळे आजूबाजूच्या प्रभावी क्षेत्रामध्ये येणाऱ्या चांदेरोई बाजारपेठ संपूर्ण पुराच्या पाण्यानं व्यापली गेली होती। यामुळे लांजा रत्नागिरी वाहतूक मार्ग बंद झाला होता, परंतु आता 36 तासानंतर पुराचं पाणी ओसरल्यामुळे पुन्हा एकदा या मार्गावर वाहतूक पूर्ववत झाल्याचं दिसून आलंय। राजूर घाटात भरधाव वेगात उतरत असताना समोरून येणाऱ्या एका दुचाकीला क्रुझर वाहनानं जोरदार धडक दिली, यात 2 तरुण जागीच ठार झाल्याची घटना काल दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडली आहे। नांदुरा तालुक्यातील दोघे जण काही कामानिमित्त आपल्या दुचाकीनं बुलढाण्याकडे येत असताना बुलढाणा मलकापूर मार्गावरील राजूर घाटाच्या सुरुवातीला एका वळणावर समोरून भरधाव वेगात आलेल्या क्रुझर वाहनानं या दुचाकीला जोरदार धडक दिली, यात दोघे जण खाली फेकले गेल्यानं त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। त्यांना तात्काळ बुलढाणा येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलं असून डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलंय। गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे, ती म्हणजे गोरेगाव ते मुलुंड जोड रस्ता अंतर्गत बोगद्याचं बांधकाम लवकरच होणार असून पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेनं गोरेगाव मुलुंड जोड रस्ता हा 12.20 किलोमीटरचा प्रकल्प हाती घेतलाय। 2023 पासून प्रत्यक्षात या रोडच्या कामकाजाला सुरुवात करण्यात येणार आहे। ज्येष्ठ कामगार नेते दत्ता सामंत यांच्या हत्येप्रकरणी सीबीआय कोर्टानं गँगस्टर छोटा राजन याची निर्दोष सुटका केली आहे। विशेष सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश MM पाटील यांनी सबळ पुराव्याअभावी छोटा राजनची निर्दोष मुक्तता केली आहे। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यातील अवघे 3 दिवस उरलेत, मात्र अजूनही विधानसभा विरोधी पक्ष नेतेपदाच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेला नाही। विधानसभेचा विरोधी पक्षनेता कुणाला करायचा हा निर्णय काँग्रेसच्या हायकमांडकडे अडकलेला पाहायला मिळतोय, मात्र या संदर्भात राज्यातील नेत्यांना या संदर्भात काहीच कल्पना नसल्याचं अनेक महत्त्वाचे नेते खाजगी सांगताना पाहायला मिळत आहे।
सध्या राज्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. बहुतांश जिल्ह्यात चांगला पाऊस झालाय, पण काही जिल्ह्यात अद्यापही चांगल्या पावसाची गरज आहे. दरम्यान काही भागात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय. मुंबईसह उपनगर, ठाणे, पालघर परिसरात जोरदार पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झालाय. राज्यातील कोकणासह विदर्भातील काही जिल्ह्यात जोरदार पाऊस पडतोय. दरम्यान हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. राज्यातील गायरान जमिनीवरील अतिक्रमणाबाबतच्या धोरणाला न्यायालयाच्या निर्देशाला अधीन राहून महिनाभरात अंतिम स्वरूप देण्यात येईल असं आश्वासन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलंय. या दरम्यान गायरान जमिनीवरील अतिक्रमणे पाडणार नसल्याची महत्वाची माहिती देखील त्यांनी दिली आहे. या बातम्यांसह गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत रहा News 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री.